तेजाच्या छाननीत आमचा जो अर्ज आहे तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो बाद केलेला आहे, रिजेक्ट केलेला आहे. आणि त्याची जो रिझन दिलेला आहे की मी सध्या पोस्टवर आहे आणि ऑफिस ऑफ प्रॉफिट यांचा जो कॉलम आहे माझ्यासाठी लागू होतो, परंतु माझं मानणं आहे की त्यांना मी रिटर्न सबमिशन दिलेलं आहे की मागील 4.5 वर्षापासून आम्ही काही कोणताही पदावर नाही. आमच्या VRSचा जो मॅटर आहे तो चालू आहे, हायकोर्टात अंतिम टप्प्यात आहे. कालसुद्धा सुनावणी होता, 2 तास सुनावणी झाली. आता पुढची सुनावणी सोमवारी आहे. 10 मिनिटाच्या सुनावणीनंतर कोर्ट निर्णय देणार आहे, ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट झाली ऑफिस ऑफ प्रॉफिट, म्हणजे तुम्ही काही पदावर आहे का? आज आम्ही कोणताही पदावर नाही. एम आय होल्डिंग एनी पोस्ट टुडे? नो. काही सॅलरी नाही, काही गाडी नाही, काही शासकीय निवासस्थान नाही. तर याचा अर्थ आहे की मी ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये पात्र होत नाही. तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फक्त टेक्निकल मॅटर कन्सिडर केलेलं आहे, त्यांनी सर्कमस्टान्सेस कन्सिडर केलेले नाही. आणि हा जो निर्णय आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा चुकीचा आहे, तो इलिगल आहे. त्याच्या विरोधात आम्ही हायकोर्टात जाणार आहोत. हे इलिगल आहे और इसमें टेक्निकल मैटर्स को देखा गया, सर्कमस्टांसेस को यानी बघितलेलं नाही. सर्कमस्टांसेसचा अर्थ आहे की जो परिस्थिती आहे तो परिस्थिती न पाहता माहिती दिली ना की रिजेक्ट झालेला. आपली काय चर्चा झाली? वंचित बहुजन आघाडीच्या माझ्यावर पूर्ण विश्वास होता आणि म्हणून दुसरे काही कॅन्डिडेट दिले गेले नाही. आणि वंचित बहुजन आघाडी एक प्रिन्सिपल्ड पार्टी आहे आणि काही जोडतोड हे ते करत नाही. त्यांचं नाही झालं तर त्यांना घ्या, त्यांचं नाही झालं तर यांना घ्या. त्यांनी आमच्यावर पूर्णपणे विश्वास दाखवली. तुमच्या झालं तर तुम्ही लढा, नाही झालं तर आम्ही दुसऱ्या माणसाला देणार नाही. ही ठाम भूमिका होती डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांची. दुसरी गोष्ट जी आहे, तो रिजेक्शन जो आहे तो इलिगल आहे. आणि आम्ही जे रिटर्न सबमिशन दिली, रिटर्न सबमिशन झाल्यानंतर रिसीव्ह केल्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी आपले ऑर्डर पास करायचे होतात. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपले जे ऑर्डर आहे आधीपासून ते टाईप करून ठेवले होते. तर आम्ही जो रिटर्न सबमिशन दिलेलं आहे त्याला त्यांनी कन्सिडर केलेलं आहे. आणि दुसरी जो आमची जो मागणी आहे की त्यांनी फक्त टेक्निकल गोष्टी कन्सिडर केल्या आहेत, त्यांनी सर्कमस्टान्सेस कन्सिडर केले नाही. तर याच्या विरोधात आम्ही कोर्टात दाद मागणार आहोत. सुद्धा सुनावणी आहे, 10 मिनिटाच्या सुनावणीनंतर निकाल येणार आहे. आणि निकाल लागल्यानंतर फक्त 1 किंवा 2 दिवसाच्या फरक. आणि कोर्टामध्ये आपल्याला माहिती आहे की कधी जास्त मॅटर आला किंवा कोणी मॅटर लांबला तर त्यामुळे आपला उशीर होतो. तर हे सगळी गोष्टी असं वाटतं का तुम्हाला? असं मला वाटतं की जे प्रस्थापित पक्ष आहेत ते ह्यांच्यामध्ये सामील आहे. आणि जो निर्णय जो आहे तो आधीपासून तो टाईप होता. आम्ही जो रिटर्न सबमिशन दिली ते कन्सिडर करण्यात आलेले नाही. माझ्या मानणं तोच आहे की माझा जो VRS जो आहे तो अंतिम टप्प्यात आहे. काल 2 तास सुनावणी झाली.